विविध ऋतुमानात आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घेतो, त्याचप्रमाणे विठुरायाची देखील काळजी घेतली जाते. सध्या थंडीचा मौसम सुरू झाला असल्याने राजेश सुकुमारला थंडी वाजू नये म्हणून कानपट्टी बांधून अंगावरून शाल आणि रजई घातली जात आहे. कानपट्टी म्हणून सुमारे 2 ते 2.5 मीटर लांबीचे करवती काठी उपरणे घडी घालून देवाच्या दोन्ही कानावरून घट्ट बांधले जाते. शाल आणि रजई ही घातली जाते. पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर देखील पहाटेच्या वाऱ्याचा देवाला त्रास होऊ नये म्हणून काही वेळ पुन्हा कानपट्टी बांधली जाते. विविध ऋतूनुसार मंदिर समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते. त्यामध्ये हिवाळा ह्या ऋतूमध्ये विठ्ठलाला थंडी वाजू नये म्हणून प्रक्षाळपूजेपासून ते वसंत पंचमीपर्यंत म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत देवाला कानाला पट्टी, शाल, मफलर असा पोशाख परिधान केला जातो थंडी वाजू नये म्हणून देवाला. किती दिवसांत चालणार आहे? हे कमीत कमी 1-3 महिन्याच्या आसपास चालणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणार.